आपल्या मराठमोळ्या यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी, आज तारीख आहे 6 जून, आणि 6 जून म्हटलं तर आपल्या सर्वांना आठवतं की शिवाजी महाराज त्यांचा राज्याभिषेक दिन. तर या लॉकडाऊनमध्ये आता सध्या आपल्याला परवानगी आहे की नाही रायगडला ते माहिती नाही आहे, आणि मला जाण्याची खूप इच्छा होती पण यावेळी जाऊ शकलेलो नाही आहे. परंतु माझा मित्र गणेश चिमन यांच्या गावी, म्हणजेच माणगावला हरिहरेश्वरला, चक्रीवादळामुळे त्यांच्या गावी खूप नुकसान झालेले आहे आणि त्यांची आईही त्या गावी राहत आहे. तर त्या आईशी आता त्यांच्याशी आता काही संपर्क होत नाही आहे, तर त्यामुळे आपण हरिहरेश्वरला निघणार आहे. तत्पूर्वी आपली ही लॉकडाऊनमधली चौथी राईड असणार आहे. चौथी राईड म्हणजे एकतर स्टार्टिंगला जेव्हा लॉकडाऊन स्टार्ट केलेलं तेव्हा मी माझ्या वाईफला हॉस्पिटलला सोडायला गेलेलो. ती एक छोटी एक मोठा ब्लॉग होता. त्यानंतर आपण मी माझ्या मुलाला सिंधुदुर्गला सोडायला गेलेलो. ते विरारवरनं सिंधुदुर्ग एक आणि सिंधुदुर्गनं विरार अशी एक मोठा ब्लॉग आहे आपला. त्यानंतर विरारवरून साताऱ्याला गेलेलो. साताऱ्याला म्हणजे आपले श्री एंजल आहेत, त्यांची एंजल आणि त्यांना काही औषधं हवी होती, ती देण्यासाठी आपण साताऱ्याला गेलेलो. आणि आजचा आणि चौथी मोटर राईड म्हणजे आजची, म्हणजेच विरारवरून माणगाव हरिहरेश्वरला जाण्याची. तर आता वाटलं आहे जस्ट 3:30 तुम्ही पाहू शकता. तर 4:30 आपल्याला निघायचं आहे. सर्व तयारी वगैरे करून झालेली आहे. तर गणेश चिमन यांच्या गावी आपल्याला जायचं आहे. आणि चक्रीवादळामुळे जे काही नुकसान झाले आहे किंवा त्यांच्या आईशी अजून त्यांचा संपर्क होत नाही कारण नेटवर्क वगैरे गेलेलं आहे, लाईट वगैरे गेलेली आहे, तर ते सुद्धा आपल्याला तिकडे जाऊन एक आढावा घ्यायचा आहे की नक्की गावी काय झालं आणि काय नाही ते पाहण्यासाठी आपण आज जाणार आहोत माणगाववर विरारवरून हरिहरेश्वरला. तर जो काही मोठा ब्लॉग तर तुम्हाला दाखवेनच, पण जो काही तिकडची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करेन. तर कॅमेरा आणि मोबाईलची सर्व बॅटरी वगैरे फुल चार्ज केलेली आहे, पण आता तिकडे लाईट वगैरे नाही, तर त्यामुळे पूर्ण ब्लॉग मी दाखवू शकेन की नाही माहिती नाही, पण जो काही दाखवता येईल ते तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग जास्त वेळ तुमचा घेत नाही आहे, आता आपण निघूया हरिहरेश्वर माणगाव. गणपती बाप्पा मौर्या, मंगलमूर्ती मौर्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जीवदानी आई की जय. तर मंडळी, अशा प्रकारे आता आपली राईड चालू झाली आहे. 4:30 आपण निघालो आहे. तर आता माणगाव हरिहरेश्वरसाठी, तर आता इथून सर्वप्रथम वेस्टला जाणार होतो विरार पश्चिमेला. तिथे जे माझे मित्र आहेत दाखवतो.
मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत हरिहरेश्वरच्या बंदरावर, आणि या बंदरावरूनच आपण समोरच्या डोंगरावर जाण्यासाठी, म्हणजे समोर तुम्हाला हे ते समोर दिसत असेल तो तिकडचा बंदर आहे दापोलीचा, तर दापोलीच्या बंदरावर तुम्ही जाऊ शकता. आणि या समोरच्या डोंगरावरच आपणास ते समोर जे लोकवस्ती दिसते तिकडे बाणकोट किल्ला आहे, त्या बाणकोट किल्ल्यावर पण आपण जाऊ शकतो. तर बघू शकता या बंदरावर पण कशी हालत झालेली आहे निसर्ग चक्रीवादळामुळे. पाहू शकता की कसं जेटीचा जो गेट वगैरे आपण काय आहे शेड, पूर्णपणे या समुद्रात गेलेली आहे चक्रीवादळामुळे.